नमस्कार, ट्रेड विथ जॅझ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. निफ्टी निगेटिव्ह राहिलेला आहे 260 पॉईंटने. सेन्सेक्स, निफ्टी बँक सगळंच डाऊन आहे. आज टॉप गेनर्समध्ये ONGC, TCS, अर्थातच लुझर्समध्ये आज जास्त स्टॉक्स आहेत. सन फार्मा, म्हणजे फार्माचे स्टॉक्स खूप डाऊन होते. SBI, सिप्ला, झी एंटरटेनमेंट, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस. निफ्टीच्या चार्टवर जाऊ. निफ्टीचा डेली चार्टवर ही एक मोठी बिअरिश कॅन्डल आज बनलेली आहे. मार्केटमध्ये म्हणजे न्यूज होत्या, म्हणजे रिलायन्सने देखील फ्युचर्स ग्रुपला बाय केलेला आहे. त्याच्यानंतर अजून निफ्टी बँकमध्ये देखील पॉझिटिव्ह ओपनिंग झाली. सकाळी एशियन मार्केट देखील पॉझिटिव्ह ओपन होतं. US मार्केट देखील शुक्रवारी पॉझिटिव्ह क्लोज राहिलं होतं. तर या सगळ्या गोष्टीमुळे सकाळी मार्केटमध्ये गॅपअप झाला आणि तो गॅपअप टिकला नाही. कारण आज GDP डेटा येणार होता, त्यानंतर वेगवेगळ्या काही न्यूज असतील केस संदर्भात, तर अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्र आज मार्केटमध्ये झालेल्या आहेत. तर यामध्ये त्यानंतर इंडिया चायना बॉर्डरवरती देखील टेन्शन आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्र झाल्यामुळे मोठा फॉल झालेला आहे. थोडक्यात हायर लेवलला मोठं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे शेअर्सचं असं आपण म्हणू शकतो. तर आता इथे जो डेली चार्ट आहे तिथे हा कम्प्लिटली एनगल्पिंग पॅटर्न आहे. पण हा एनगल्पिंग पॅटर्न म्हणजे जवळपास अगोदरच्या 6 ट्रेडिंग सेशन्सना कव्हर करणारा आहे. म्हणजे ही एक मोठी बिअरिश बेल्ट आपण म्हणू शकतो. आता इथे जर आपण छोट्या टाईमफ्रेममध्ये बघितलं, म्हणजे जरी मोठ्या टाईमफ्रेममध्ये इथे जी मोठी मुवमेंट जवळपास 450 पॉईंटची ही कॅन्डल आहे हाय टू लो पासून, तर छोट्या टाईमफ्रेममध्ये जर बघितलं आपण, तर छोट्या टाईमफ्रेममध्ये आपण थोड्या वेळाने याचे सपोर्ट आणि रेझिस्टन्स बघणार आहोत. तत्पूर्वी निफ्टी बँकचा जर डेली चार्ट बघितला तर इथे देखील एक पूर्ण एनगल्पिंग नाही म्हणता येत, पण एक पिअरसिंग पॅटर्न म्हणू शकतो आपण. जिथे मोठं सेलिंग हायर लेवलला बघायला मिळालं ना निफ्टी बँकमध्ये, इथे देखील हा जो अगोदर आता इथे रेझिस्टन्स आपण म्हणू शकत नाही, कारण इथे कुठं रेझिस्टन्स नव्हता. याच्यामध्ये 200 मुव्हिंग ॲव्हरेजला क्लिअरकट रेझिस्टन्स आलेला आहे. इथे थोडक्यात ओव्हरऑल जे एवढे दिवस निफ्टी बँक वर जात होतं त्याचा आज आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. छोट्या टाईमफ्रेममध्ये जर आपण निफ्टी बँक एक्सपेक्ट केलं तर निफ्टी बँकमध्ये हा जो मोठा फॉल आहे, जर उद्या आता आपल्याला ग्लोबल ॲक्टिव्हिटी बघावी लागेल, कारण उद्या आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की ही मुवमेंट डाऊन इथे आली आहे म्हणजे इथून ही खालीच गेली पाहिजे. असंही होऊ शकतं मार्केटमध्ये की जिथे आता क्लोजिंग आहे निफ्टी बँकची किंवा मार्केटची, तर इथून मे बी असंही होऊ शकतं की जर ग्लोबल ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह राहिलं तर वर कुठेतरी ओपन होईल याच्यामध्ये, आणि मग तिथून जर खाली क्लोज होऊ लागला कॅन्डल तर डेफिनेटली प्रिव्हियस क्लोज पर्यंत किंवा डे लो पर्यंत निफ्टी बँक येऊ शकते या भागापर्यंत, म्हणजे जवळपास 23,420 आसपास. आणि तिथून जर का त्याच्या खाली क्लोज होऊ लागला तर ही जी सपोर्ट लेवल आहे अगोदरची, म्हणजे अगोदरची रेजिस्टन्स लेवल सपोर्टचं काम करू शकते. म्हणजे जवळपास 23,100 जी लेवल आहे ती सपोर्ट लेवल आहे निफ्टी बँकमध्ये. जर ह्याच्या खाली प्रिव्हियस क्लोजच्या खाली क्लोज होऊ लागला आणि डे लो ब्रेक झाला तर, त्यानंतर जर फ्लॅट ओपनिंग झाली आणि जर रिकव्हरी झाली याच्यामध्ये तर निश्चितच निफ्टी बँकमध्ये 24,150 लेवल एक्सपेक्टेड आहे. जर फ्लॅट ओपनिंग झालं म्हणजे इथून जवळपास पुन्हा 300-400 पॉईंट प्लस राहू शकते निफ्टी बँक. जर इथे ह्या भागामध्ये साईडवेज ओपन होऊन जर बुलिश कॅन्डल बनू लागला याच्यामध्ये टिकू लागलं, म्हणजे थोडक्यात काय की मार्केटची रेंज वाढलेली आहे. म्हणजे गेले कित्येक दिवस बघत होतो आपण की निफ्टी बँक देखील एक हार्डली 200-300 पॉईंटमध्ये, म्हणजे गेले 2-3 दिवस सोडले तर त्याच्या आधी बघितलं तर निफ्टी 200-300 पॉईंटच्या फरकाने, निफ्टी तर 60-70 पॉईंटमध्येच मूव करत होती. आता हे गेले 2 दिवस मोठ्या मुवमेंट होत आहेत, त्याच्यामुळे आपण मोठी मुवमेंट म्हणजे मार्केटची रेंज थोडी आता चेंज झालेली आहे. पण कधीही म्हणजे जेव्हा एखादी मोठी मुवमेंट होते निफ्टी किंवा निफ्टी बँक याच्यामध्ये, तेव्हा लगेचच पुढची मुवमेंट, कारण ही जी एवढी कॅन्डल बनलेली आहे एवढी कॅन्डल एवढ्या दिवसात कधीच बनलेली नाही एवढ्या रेंजची. ही जेव्हा मार्केट म्हणजे लॉकडाऊनच्या आधी जेव्हा फॉल होत होतं तेव्हा ह्या मोठ्या रेंज अशा प्रकारच्या बनत होत्या. म्हणजे कित्येक दिवसांमध्ये एवढी 450-500 पॉईंटची फार रेअरली कॅन्डल बनलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा अशी मोठी मुवमेंट ह्या मार्केटमध्ये जेव्हा होऊ शकते तेव्हा असंही होऊ शकतं मार्केटमध्ये की तिथून लगेचच फॉल होण्यापेक्षा आधी थोडंसं साईडवेज देखील मार्केट राहू शकतं. तर तसं होऊ देखील शकतं. जर निफ्टी बँकमध्ये ह्या झोनमध्ये निफ्टी बँक राहिली तर निफ्टीमध्ये त्याचा देखील परिणाम दिसून येऊ शकतो. आता याच्यामध्ये
दाट शक्यता आहे. याच्यामध्ये 21,150 पर्यंत 24,150 आणि तिथून मग पुढचा रेजिस्टन्स असू शकतो 24,400 आसपास, आणि खालचा जो सपोर्ट लेवल आहे तो 23,100 आसपास निफ्टी बँकचा आहे. त्यानंतर निफ्टीचं जर छोट्या टाईमफ्रेममध्ये बघितलं तरी सेम आपल्याला इथे सुद्धा एक मोठा फॉल दिसतोय. याच्यामध्ये जर उद्या मार्केट ग्लोबल ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह सकाळपर्यंत राहिली तर डेफिनेटली ओपनिंग कुठेतरी थोडं वर होऊ शकतं. ते ओपनिंग आपल्याला सध्या तरी कळणार नाही, पण ओपनिंग आपण एक्सपेक्ट केलं की एक साईडवेज ओपनिंग असेल, म्हणजे 360-350 आसपासच कुठेतरी ओपनिंग असेल. म्हणजे आता 380 आसपास क्लोज आहे, पण त्याच्या आसपास 360-350 आसपास जर क्लोजिंग असेल आणि जर इथे बुलिश कॅन्डल बनू लागल्या तर पुढची लेवल आपण एक्सपेक्ट जी करतोय मार्केटमध्ये, म्हणजे ही जी फॉल आहे शॉर्ट टाइम फ्रेमची, त्याची रिकव्हरी आपण एक्सपेक्ट करतोय ह्यामध्ये, तर ती रिकव्हरी मे बी 11,510 पर्यंत येऊ शकते. म्हणजे 11,500 ते 11,510 पर्यंत त्याची रिकव्हरी असू शकते, आणि जर तिथे टिकू लागलं तर पुढची रिट्रेसमेंट लेवल येऊ शकते 11,560 ते 11,570 पर्यंत. म्हणजे इथपर्यंत एक्सपेक्ट करतो आपण मार्केट जर इथे क्लोज झालं तर. त्यानंतर जर इथे जर का मार्केट टिकून साईडवेज राहिलं आणि नंतर खाली आलं तर मग पुढची लेवल आहे 11,290 ते 11,300 ह्या भागामध्ये, इथे हा सपोर्ट येऊ शकतो. आणि जर तिथून पुन्हा ब्रेक करू लागली तर पुढची लेवल आहे 11,190 आसपास, म्हणजे 11,190 ते 11,200 पर्यंत येऊ शकतं. जर इथे बराच वेळ साईडवेज राहून नंतर ह्याच्या खाली क्लोज देऊ लागलं तर ही पुढची लेवल आपण एक्सपेक्ट करतोय. आणि इथून साईडवेज राहून किंवा पहिल्याच काही सत्रामध्ये जर का साईडवेज राहून जर वर गेलं तर एवढी लेवल एक्सपेक्ट करतोय. त्यानंतर जर जास्तच ग्लोबल ऍक्टिव्हिटी पॉझिटिव्ह असेल तर मे बी वर देखील ओपन होऊ शकतं मार्केट. म्हणजे जर वरच्या दिशेला ओपनिंग झाली आणि जर इथे बिअरिश कॅन्डल बनली मार्केटमध्ये तर मग आपण फॉलच एक्सपेक्ट करतोय मार्केटमध्ये. पण जर मार्केट वर ओपनिंग होऊन जर का मार्केटमध्ये बिअरिश कॅन्डल बनत असेल तर डेफिनेटली फॉल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आणि तो फॉल कुठपर्यंत होऊ शकतो, एकतर तो क्लोजपर्यंत येऊ शकतो, म्हणजे जास्त ओपनिंग वर असेल 11,450 ते 11,500 दरम्याने तर 11,380 पर्यंत मार्केट येऊ शकतं, किंवा पुढचा जो लो आहे 11,320 हा सपोर्टचं काम करू शकतो. तर अशा प्रकारे आपण साधारण कुठे ओपनिंग होईल आणि कुठे डाऊन होऊ शकतं. अजूनही जर डेली टाइम फ्रेममध्ये बघितलं तर जरी ही मोठी बिअरिश कॅन्डल असली तरी जो ट्रेंड आहे मार्केटचा, ट्रेंड जो कंटिन्युअस हायर हाय बनवतो तो अजूनही ब्रेक झालेला नाही. आपण कधी म्हणू शकतो जर ह्या लोच्या खाली, म्हणजे मार्केट जर का 11,000 खाली क्लोज देऊ लागलं ह्या भागामध्ये, 11,000 खाली क्लोज देऊ लागलं तर म्हणू शकतो की तिथे आपण ट्रेंड चेंज होतो मार्केटचा. तोपर्यंत जोपर्यंत 11,000 इंटॅक्ट आहे मार्केटमध्ये तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अजून ट्रेंड चेंज झाला आहे असं आपण म्हणू शकत नाही. स्टील एका मोठ्या टाईम फ्रेममध्ये मार्केट अपट्रेंडमध्येच आहे. तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथे अशा प्रकारचे आम्ही इक्विटीचे कॉल्स प्रोव्हाइड करतो, कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत. तसंच मार्केटमधले अपडेट्स म्हणजे फायनान्शियल एक्सप्रेस, इंडियन एक्सप्रेस सारखे पेपर देखील तिथे पोस्ट करत असतो. ट्रेड विथ जाज या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.